मराठी इंडस्ट्रीतील चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळीचा लॉकडाऊन सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या निमित्तानं प्राजक्ता लग्न कसं करणार, ऑनलाईन साईटवर नाव नोंदवून की आणखी कोणत्या वेगळ्या पद्धतीनं, असा प्रश्न तिला एका वेब पोर्टलद्वारे विचारण्यात आला. यावर प्राजक्तानं फार इंटरेस्टिंग उत्तर दिलं. प्राजक्ता म्हणाली, आईनं आधीच एकदा असा उद्योग केला आहे आणि तोंडावर आपटल्यासारखं झालं आहे, तर मी तिला आधीपासून म्हणाली की जर मी लग्न करेन तर प्रेमात पडून करेन, कारण मन जुळली पाहिजेत. काहींना माझ्या आईचा मार्ग पसंत पडतो तर त्यांनी तसं लग्न करावं, जर काहींना माझ्यासारखं प्रेमात पडून लग्न करायचं असेल तर त्यांनी तसं करावं. याशिवाय प्राजक्ता पुढे म्हणाली, मला ज्या व्यक्तीविषयी खात्री आहे, मला माहिती आहे ती व्यक्ती कशी आहे. लग्न ही गोष्ट मला मटका किंवा जुगार म्हणून नाही करायची आहे, कारण वेळ घालवल्यानंतर नातं पुढे घेऊन जाता येईल का ते कळेल आणि याच कारणामुळं मी लव्ह मॅरेज करण्याला पसंती देईल. अशा प्रकारे प्राजक्तानं लग्नाबद्दल तिचे रोखठोक विचार मांडलेत. तर तुम्हाला प्राजक्ता माळी आवडते का? प्राजक्ताचे लग्नाबद्दलचे विचार तुम्हाला पटले का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा.